सव्वीस डिसेंबरच्या सामन्याच्या अग्रलेखाचं कातरण जपून ठेवलं आहे संजय राऊत याला पुन्हा जेलचा रस्ता दाखवणार शंभर दिवस जेलमध्ये जाऊन बाहेर आलाय ना त्याला पुन्हा जेलवारी घडवणार असा इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान दिला आहे कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार तेवीसमध्ये नारायण राणे बोलत होते माझ्याकडे कातरण आहे मी वकिलाकडे पाठवून ठेवलं आहे मी असं वाचून विसरणार नाही दखल घेणार आहे वाईट स्वभाव आहे माझा सव्वीस डिसेंबरच्या सामन्याच्या अग्रलेखाचा कातरण जपून ठेवलं आहे संजय राऊतला सोडणार नाही ती त्याच्यावर केस करणार आहे शंभर दिवस कमी वाटले म्हणून त्याला वाटलं परत जावं म्हणून रस्ता मोकळा करतो आहे परत जायला असं नारायण राणे म्हणाले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक उद्योगपती आणि अभिनेत्यांची सुद्धा भेट घेतली दरम्यान त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेनेने भाजपला लक्ष केलं आहे योगी आदित्यनाथ यांचा हा दौरा भाजप पुरस्कृत राजकीय खेळी असून उद्योगपत्यांच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे मुंबईतील मोठ्या उद्योगपतींवर प्रभाव टाकण्यासाठी योगीजी अवतरले त्याबद्दल त्यांचे स्वागत केले पाहिजे पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत रोड शो करण्याची काय गरज योगींच्या रोड शोमध्ये नक्की कोणते उद्योगपती सामील झाले व त्यांनी योगी महाराजांवर त्या रोड शोमध्ये किती दौलत जादा म्हणजेच गुंतवणूक केली यावरसुद्धा प्रसिद्धी मिळाली पाहिजे तसेच योगींचा मुंबईतील रोड शो ही भाजपचा पुरस्कृत राजकीय खेळी आहे उद्योगपत्यांच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा उल्लेख शिंदे गट असा केला जातो त्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करत असलो तरी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत निवडणूक आयोगाने आम्हाला त्या नावाने मान्यता दिली आहे असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं यावेळी सामंत यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला सामंत म्हणाले की संजय राऊत यांनी अशाच पत्रकार परिषदा घ्याव्यात राज्यातील मनोरंजन क्षेत्र राज्याबाहेर जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे त्याबाबत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली मात्र अशा टीका ते नेहमीच करत असतात महिलांबाबत बोलणारे आमचे मुडदे पाडू असं बोलणारे राऊत पुढील पंचवीस वर्षे असेच बोलत राहावेत अशी सदिच्छा असं म्हणत उदय सामंत यांनी टीका केली ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रपूर येथे बोलताना खळबळजनक दावा केला आहे माझा घातपात होऊ शकतो असं सुषमा अंधारे म्हणाले आहेत तसंच पुढे अंधारे म्हणाल्या की काही अधिकारी मला रात्रीचा प्रवास टाळावा असं सांगत आहेत काही लोक डायरेक्ट शूट करण्याऐवजी अपघात घडवून आणू शकतात माझी चौकशी लावण्यासारखं काहीही नाही त्यामुळे माझा घातपात होऊ शकतो मला खाजगीमध्ये अधिकारी माहिती देत आहेत तरीही मी माझं काम प्रामाणिकपणे करतच राहणार असंही त्यांनी सांगितलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी चित्रपट निर्मात्यांसह अभिनेत्यांची भेट घेतली मात्र त्यांच्या या भेटीनंतर मुंबईतील चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशला नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे संदीप देशपांडे यांनी ट्विट करत बॉलिवूड आणि मुंबई हे अटूट नाटं असल्याचं म्हटलं आहे तसेच चित्रपटसृष्टीची सुरुवात दादासाहेब फाळके यांनी केली असून चित्रपट उद्योग हा काही हलवा नाही जो डब्यात घालून नेता येईल त्यामुळे चिंता नसावी असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे आता सर्वात आधी मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर